खोट्या बातम्या फसवणाऱ्या कृषीवर पेपर्स अलिबाग मुरुड मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी दिला आमदारकीचा राजीनामा व आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी खोटी बातमी कृषीवल पेपरने पसरवली होती. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिंदे गटाचे शिवसेना रोहा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोह्यात शुक्रवारी कृषीवल पेपर जाळून जाहीर निषेध करण्यात आला. रायगडमध्ये कृषीवल पेपरची विश्वासार्हता आता संपलेली आहे. तसेच कृषीवलचे नेते त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आमच्या निष्कलंक आमदारांची खोटी बातमी पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्या कृषीवल पेपर करीत आहे त्या बातम्या थांबवाव्यात व ती खोटी बातमी परत घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिंदे गटाचे शिवसेना रोहा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी दिला आहे. यावेळी उपतालुका प्रमुख संदेश मोरे, ज्येष्ठ सल्लागार मोतीराम गिजे, सुधाकर शिंदे, धाटाव विभाग प्रमुख रविराज मोरे, चणेरा विभाग प्रमुख विकास पाटील, भातसई विभाग प्रमुख मदन गिजे, भालगाव विभाग प्रमुख समीर घोसाळकर, निडीतर्फे अष्टमी सरपंच स्वामिनी डोलकर, उपविभाग प्रमुख नयन जोशी, शैलेश सकपाळ, समीर सातपुते, उपशहर प्रमुख मुबीन रोहेकर, योगेश डाखवे, शाखा प्रमुख विशेष डोलकर, सतेज शिंदे, निखिल पाटील यांसह शिंदे गटातील कार्यकर्ते उपस्थित होते. कृषीवलच्या पेपरच्या विरोधात जो आंदोलन केलेला आहे हा आंदोलन त्या रॉयात नसून अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये होत आहे. तर कृषीवल पेपरची विश्वासार्हता आता संपलेली आहे. कृषीवल पेपरबद्दल जी काही लोकांबद्दल विश्वासार्हता होती तर अशा खोट्या बातम्या पसरवून आमच्या निष्कलंक आमदाराबद्दल अशा खोट्या बातम्या पसरवून कृषीवलनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कृषीवलच्या नेते आहेत त्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे. आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रत्येक निवडणुकीत हार पत्करावी लागलेली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये जर त्यांचा नामोहरण झालेला आहे बघितलं तर मुरुडमध्ये त्यांना कुठेही जागाही शिल्लक ठेवलेली नाही आहे. त्यामुळे असंच बघत गेलं तर रायगड जिल्ह्यात मला तर वाटत नाही की यापुढे आता शेका पक्ष दिसेल असं कुठेही त्याची जागा राहणार नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घचरवल्यामुळे आमचे सगळ्यांचे विश्वासार्ह विश्वासू आणि दमदार ज्यांच्या कार्यामुळं रायगड जिल्ह्यातली जनता प्रेरित होऊन आज दिवसेंदिवस या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये लोकांचा पक्षात प्रवेश करण्याचा ओढ वाढत आहे. याच्यामुळं त्या पक्षातील नेत्यांचा पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं त्यांची जी काय बातमी किंवा पेपरला जे काय बातमी लावण्याचे जे काय त्यांचे धंदे होते ते आता संपत आले. मी जायला रॉयामध्ये बघितलं तुम्ही तर आता मला समजलं की फक्त 15 पेपर विकले जातात रॉयात. कृषीवल पेपरचे 15 पेपर रॉयात विकले जातात कारण त्यांची परिस्थिती अशी झाली की अशा खोट्या बातम्या पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे आमदार यांनी केलेले कार्य 2.5 वर्षात मला असं वाटतं की अजून एक टर्म देखील पूर्ण झालेलं नाही आहे. त्यातला 2 वर्षाचा काळ जर बघितला तर कोविडचा काळ होता. परंतु 6 महिन्यात जे काय काम आमच्या आमदारांनी केलेलं आहे या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यामुळं लोकांचं जे काही प्रेम आहे लोकांची मनं जिंकण्याचं काम आमच्या आमदारांनी केलेलं असल्यामुळं की बघितलं की आता आपल्याला कुठं काही जमत नाही आहे. त्यामुळं आमदाराबद्दल काहीतरी वेगळ्या पद्धतीची बातमी पसरवून लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आदर्श बहुउद्देशीय सर्वधर्मीय सामाजिक सेवा मंडळ बेलापूर गाव तालुका जिल्हा ठाणे नवी मुंबई. आदर्श बहुउद्देशीय सर्वधर्मीय सामाजिक सेवा मंडळातर्फे सर्वधर्मीय जातीची विवाह नोंदणी चालू आहे. तर इच्छुकांनी त्वरित नोंदणी करण्याकरिता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा. अध्यक्ष श्री नारायण लक्ष्मण मुकादम, संपर्क क्रमांक 9082658694. उपाध्यक्ष श्री महादेव वेलजी पटेल, संपर्क क्रमांक 9930449449. खजिनदार श्री रवींद्र लक्ष्मण म्हात्रे, संपर्क क्रमांक 9322690931. सचिव श्री वसंत नानासाहेब चव्हाण, संपर्क क्रमांक 9224181213. सदस्य श्री दीपक दत्तात्रेय मुकादम, संपर्क क्रमांक 9920449234. सदस्य श्री अमित रमेश पाटील, संपर्क क्रमांक 9892310010. आदर्श बहुउद्देशीय सर्वधर्मीय सामाजिक सेवा मंडळ सर्वधर्मीय जातींची विवाह नोंदणी चालू आहे तरी संपर्क साधावा.